पाली वीज महावितरण कार्यालयात रात्रीच्या वेळी वायरमॅन उपलब्ध करण्याची मागणी पालीतील नागरिकांनी केली आहे। शुक्रवार दिनांक 3 रोजी या मागणीचे निवेदन वीज महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे। या निवेदनात म्हटले आहे की रात्रीच्या वेळी वायरमॅन उपलब्ध नसल्यामुळे रात्री कोणत्याही कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास लोकांची खूप मोठी गैरसोय होते। लहान मुले, गरोदर महिला, रुग्ण व वृद्ध यांचे तर अधिक हाल होतात। वीज नसल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची देखील भीती आहे। शिवाय पावसाळा काही दिवसांवर आला आहे, त्यामुळे वारंवार छोट्या मोठ्या कारणाने वीजपुरवठा खंडित होतो। अशा वेळी आपल्या वीज महावितरण कार्यालयात वायरमॅन उपलब्ध नसेल तर मोठी समस्या निर्माण होते। तरी आपण रात्रीच्या वेळी आपल्या कार्यालयात एक वायरमॅन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली आहे। तसेच उपलब्ध करून दिलेला वायरमॅन नागरिकांचे फोन उचलेल, रात्री कार्यालयातच राहील आणि विजेच्या बाबत आलेल्या तक्रारींचे निरसन करेल, याची शाश्वती द्यावी अशी मागणी देखील निवेदनात केली आहे। निवेदन देते वेळी रितेश आंबेकर, नागेश आंबेकर, कल्पेश आंबेकर, गजानन शिंदे, सुमित शिंदे, रोशन आंबेकर, दत्तात्रय शिंदे व संकेश शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।